आयुष्याला वळण देणारी एक सुंदर कथा एका गावात दोन मुलांची मैत्री झाली एक मुलगा आठ वर्षांचा आणि दुसरा दहा वर्षांचा होता दोन्ही मुलांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत होती दोघे एकत्र शाळेत जायचे एकत्र खेळायचे एके दिवशी दोन्ही मुलं बॉलशी खेळत होती आणि एकत्र खेळता खेळता गावापासून दूर जाऊन एका निर्जन भागात पोहोचली त्या गावाबाहेर एक जुनी विहीर होती जी कोरडी पडली होती आणि त्यांचा चेंडू त्या जुन्या विहिरीत पडला होता आता दहा वर्षाचा मुलगा थांबला म्हणाला मी चेंडू काढतो आणि घाईघाईत तो विहिरीत पडला चेंडू बाहेर आला नाही पण तो मुलगाही विहिरीत गेला आता बाहेर उभा असलेला लहान मुलगा घाबरला त्याला वाटले आता काय होईल घरातील लोक मला खूप मारतील तो मरेल तो जगू शकणार नाही असे अनेक नकारात्मक विचार त्याच्या मनात येत होते आतून तो मुलगा वाचवा वाचवा असे ओरडत होता आणि बाहेर उभे असलेला मुलगा पण वाचवा वाचवा असे ओरडत होता पण सुनसान जागेमुळे त्याचा आवाज कोणालाच ऐकू येत नव्हता दूरवर कोणीही दिसत नव्हते लहान मुलाने धावत जाऊन इकडे तिकडे पाहिले पण कोणी दिसत नव्हते आता आत पडलेल्या मुलाचा घसा रडण्याने कोरडा पडला होता बाहेर आवाज येत नव्हता तो श्वास घेत होता आणि परिसरात पाणी उपलब्ध नव्हते बाहेर असलेल्या मुलाला काय करावे ते समजत नव्हते तेवढ्यात त्याला दूरवर झडू पाजवळ एक दोरी आणि बादली दिसली मुलाने धावत जाऊन ती आणली बादली दोरीने बांधली आणि दोरी खाली विहिरीत फेकून दिली आणि दहा वर्षाच्या मुलाला म्हणाला वर ए मी तुला घेऊन जाईल मी ओढतो आता पडलेला मुलगा म्हणू लागला की तू वेडा झालेस आहेस का तू पण पडशील तू मला खेचू शकत नाहीस हे होऊ शकत नाही तो आठ वर्षाचा मुलगा नाही पडणार म्हणू लागला मी तुला बादली धरून वर ए दाखवतो हो त्या आठ वर्षाच्या मुलाने खूप प्रयत्न केले कसा कोरडा पडला आहे त्याला तहान लागली आहे त्याची प्रकृती वाईट आहे पण तरीही त्याने सर्व शक्तीनिशी दोरी ओढून त्या दहा वर्षाच्या मुलाला बाहेर काढले आता त्या मुलांना निघायला रात्र झाली होती आता दोन्ही मुलं गावाच्या दिशेने निघाली होती दोघेही गावात पोहोचले तेव्हा गर्दी जम जमली होती आई वडील दोघेही रडत होते मुलं सापडतील असं गावकरी सांगत होते मुलं सापडतील पण ती कुठे सापडली नाही तर सगळ्यांनाच काळजी वाटत होती ही दोन्ही मुले गावाच्या दिशेने येताना पाहून लोकांना दोन्ही मुले सापडल्याचा आनंद झाला आता लोक दोन्ही मुलांना विचारू लागले की कुठे होते या मुलांना काय बोलावे ते समजत नव्हते अशा स्थितीत होते, होते आणि दिवसभर त्रासले होते आता दोघांनी खरे सांगितले लहान मुलाने सांगितले की तो मुलगा विहिरीत पडला होता म्हणून मी दोरीने त्याला बाहेर काढले आता तो असे म्हणताच लोक हसायला लागले ला की तू वेडा आहेस तू एक बादली पाणी शकत पाणी शकत नाहीस आणि दहा वर्षाच्या मुलाला बाहेर काढलेस लोक त्या मुलाची चेष्टा करू लागले त्यामुळे गावातील सर्वात वयस्कर व्यक्ती जो तेथील सरपंच होता म्हणाला की ही मुले खरे बोलत आहेत त्याने खरोखरच एक दहा वर्षाच्या मुलाला ओढून बाहेर काढले आता याला दोन कारणे आहेत पहिली गोष्ट म्हणजे याला दुसरा पर्याय नव्हता त्याला माहीत होते की बाहेर काढले नाही तर मरून जाईल आणि दुसरे म्हणजे आपल्यासोबत असं होणार नाही हे सांगणारे आजूबाजूला कोणी नव्हते म्हणून ही मुलं खरी आहेत जीवनात यश मिळवायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा पहिले म्हणजे तुमच्याकडे पर्याय उरला नाही ते काम करून दाखवावे लागेल आणि दुसरे म्हणजे तुमच्या बाजूबाजूचे लोक तुम्हाला ते जमणार नाही असे म्हणू शकतील तेव्हा व्हाल त्यांचे बोलणे ऐकू नका श्री स्वामी समर्थ